नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या BA भाग 3 च्या अभ्यासक्रमामध्ये आपल्या ज्या विविध अभ्यासपत्रिका आहेत त्यावरती चर्चा करत होतो. यामध्ये आपण आज आपली जी अभ्यासपत्रिका क्रमांक 14 आहे, मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, आणि त्याचा जो कालखंड दिला आहे तो इसवी सन 1500 ते इसवी सन 1800, या अभ्यासपत्रिकेच्या अनुषंगाने आपण यापूर्वी चर्चा केली. त्यामध्ये संत एकनाथांचं जे साहित्य आहे त्या संदर्भात आपण विस्तृत चर्चा केलेली आहे. आज आपण आपला जो पुढचा घटक आहे, घटक 2, या घटकाच्या अनुषंगाने चर्चा करायची आहे. तर आपला जो हा दुसरा घटक आहे, याला जो कालखंड आहे तो साधारण इसवी सन 1600 ते इसवी सन 1700 असा हा कालखंड आहे. आणि या कालखंडामध्ये आपल्याला दोन संत परंपरेतले संत कवी आणि त्यांची जी मराठी साहित्याच्या दृष्टीनं वाङ्मयीन कामगिरी आहे या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर त्यामध्ये पहिले जे संत आहेत ते संत तुकाराम आहेत, आणि त्यानंतर आहेत ते संत रामदास आहे. जी आपल्याकडे संत परंपरा आहे त्यामध्ये वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय या संप्रदायातली संत परंपरा दिसते. तुकाराम महाराज जे आहेत, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातले संत आपण मानतो, म्हणजे त्यांना त्यांची ओळख वारकरी संप्रदायातले संत म्हणूनच होते. तर ज्ञानदेवांनी ज्या भागवत धर्म मंदिराची पायाभरणी केली त्याचा कळस होण्याचं भाग्य हे संत तुकारामांना लाभलं, असे संतश्रेष्ठ तुकारामांची या विषयीची माहिती आपण पहिल्यांदा घेणार आहोत. त्यानंतर मग संत रामदासांच्यावरती आपण विस्ताराने चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण जी चर्चा करणार आहोत ती संत तुकारामांची थोडीशी चरित्रात्मक माहिती आपण घेणार आहोत. ज्ञानदेवांनी भागवत धर्म मंदिराची पायाभरणी केली आणि त्या या भागवत धर्म मंदिराच्या वरती या इमारतीचा गौरव करणारी संत बहिणाबाईंनी लिहिलेली अभंगवाणी ही प्रसिद्ध आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, आणि शेवटच्या भागामध्ये मग त्या येताना म्हणतात या मंदिराचा तुका झालासे कळस, आणि त्या कळसावरची ध्वजा म्हणजे आपण स्वतः बहिणाबाई असं त्या म्हणतात. या बहिणाबाई तुकारामांच्या शिष्या आहेत हेही आपण लक्षात घ्या. त्यामुळं तुकारामांचं या भागवत धर्म मंदिराच्या उभारणीत असलेलं कार्य हेही महत्त्वाचं आहे. पण जसं त्यांचं जीवन आहे त्या जीवनाचेच त्यांनी घेतलेले जे अनुभव आहेत त्याचेच पडसाद त्यांच्या साहित्यामध्ये सुद्धा उमटलेले दिसतात. आपली अभ्यासासाठी जो इथे मुद्दा आहे तो तुकारामांची अभंगवाणी किंवा अभंगरचना आहे. तर जी तुकारामांच्या मनातली अस्वस्थता आहे, साधकता आहे, ते सगळं त्यांच्या अभंगरचनेतून आपल्याला प्रतिबिंबित झालेलं दिसतं. तर आपण त्यांच्या थोडेसे चरित्रात्मक माहिती घेऊया. आत्ताच सांगितले की महाराष्ट्राच्या एकूणच पारमार्थिक वारकरी संप्रदायात भागवत धर्म मंदिराचा कळस होण्याचं भाग्य लाभलेले संत म्हणजे संत तुकाराम. तुका झालासे कळस या उक्तीप्रमाणेच त्यांचं कार्य आहे आणि त्यांना या उक्तीनं गौरवण्यात येतं. संत ज्ञानेश्वरांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ, संत एकनाथांचं एकनाथी भागवत आणि संत तुकारामांची अभंग गाथा हे वारकरी संप्रदायात फार म्हणजे मौल्यवान मानलं जातं. वारकरी संप्रदायात
जे वाङ्मय आहे त्यामध्ये संत तुकारामांची अभंगवाणी ही अभंगातेच्या रूपात साकारलेली आपल्याला पाहायला मिळते. वारकरी संप्रदायाचे जे आपण अगोदरचे संत पाहिले, संत एकनाथ यांनी जसा प्रचार केला, त्यांच्यानंतर आलेले संत तुकाराम, संत तुकारामांचा जो कालखंड आहे म्हणजे त्यांचा जन्म जो आहे तो इसवी सन 1598 शके 1520 हा त्यांचा जन्मकाळ आहे. ते त्यांचा जन्म जो आहे तो देहू या इंद्रायणी नदीच्या काठी असलेल्या गावी झाला. त्यांचं मूळ जे घराणं आहे ते देहूचंच आहे. आजही तुकाराम महाराजांची पुढची पिढी इथे अस्तित्वात आहे आणि त्यांचं कार्य जे आहे ते पुढे चालवताना दिसते. त्यांच्या घरात पंढरपूरची वारी ही नित्य नियमानं केली जात होती आणि त्यामुळं त्यांचे जे मूळ पुरुष आहेत विश्वंभर बाबा त्यांना एकदा दृष्टांत झाला आणि त्या दृष्टांतामध्ये त्यांना म्हणजे त्यांनी पाहिलं की परमेश्वराने त्यांना आपण तुझ्या गावात आलो आहे असं दृष्टांत दिला आणि त्यांनी मग आपल्या शेतामध्ये खुदाई केली. त्यावेळेला त्यांना विठ्ठल रखुमाईची मूर्ती सापडली आणि मग विठ्ठलाला इनाम म्हणून दिलेल्या जमिनीला विठ्ठल टिके इनाम जमीन म्हणून ती तिथं त्यांना मिळाली. विश्वंभरांपासून मग घराण्याचा त्यांचा वंशवृक्ष जो आहे तो देहू गावात वाढला आणि मग त्या याच देहूमध्ये मग त्यांची एक परंपरा दिसते. ती येते ती बोलोबा यांच्यापर्यंत आणि बोलोबांचे चिरंजीव म्हणजे तुकोबा आणि त्यांची आई जी आहे ती कनकाई हे लक्षात घ्या. म्हणजे त्यांचं जन्म तुकारामांचं जन्मगाव कुठलं? देहू. त्यांचे वडिलांचं नाव बोलोबा आणि आईचं नाव कनकाई. त्यांचं जे मूळ नाव आहे ते तुकाराम बोलोबा अंबिले असा आहे. म्हणजे तुकारामांचं आडनाव जे आहे ते अंबिले आपल्याला दिसतं आणि त्यांचा जन्म हा इसवी सन 1598 हा आपल्याला इथे दिसतो. घराण्यात विठ्ठल भक्ती जी आहे ती आहेच आणि असं काही त्यांचं घर ठीक चाललेलं होतं पण अचानक लहान वयातच म्हणजे वयाच्या 17व्या वर्षापासूनच त्यांच्यावरती काही संकट यायला सुरुवात झाली आणि जे जगणं आहे ते असं काळवंडून गेलं. आई वडील वारले, त्याचबरोबर मोठी भावजय जी आहे ती वारली. थोरला भाऊ त्यांचा जो सावजी आहे तो विरक्त होऊन दूर निघून गेला. त्यांचा वाण्याचा व्यवसाय होता तोही बसला म्हणजे त्याची दिवाळी निघाली. दुष्काळ पडला होता त्यामुळे त्याचे सगळे परिणाम जे आहे ते या तुकोबांच्या जीवनावरती त्या काळात झाले आणि दुष्काळामुळं धंदा बुडाला. गुरंढोरं होती ती गेली. त्यातच आणखी एक आपत्ती त्यांच्या कोसमध्ये त्यांची जी पहिली पत्नी होती ती रखमाई आणि मुलगा संतू हा ही त्यामध्ये गेला. म्हणजे इतकं दुर्भिक्ष त्यांच्या वाट्याला आलं. संसाराचे वातावरण झालेली त्यांनी स्वतः ती डोळ्यांनी बघितली होती. पुन्हा त्यांनी दुसरा विवाह केला. ती त्यांची पत्नी म्हणजे जिजाई ती थोडीशी म्हणजे वागायला कडक होती आणि तिच्यामुळं सुद्धा ते फार सुखी होते असं नाही. तर एकूणच संसाराच्या बाबतीत
तुका तुकोबांना थोडस चांगले दिवस म्हणता येणार नाही अशी वाटचाल त्यांची झालेली आपल्याला दिसते. आणि मग इथंच तुकोबांचा हा सगळा संसाराचा सारीपाट जो आहे तो त्यांनी म्हणजे उधळूनच टाकला आणि भक्तीचा मार्गात त्यांनी प्रवेश केला, एक वेगळी वाट धरली आणि मग मन निस्संग केलं. कोणाशी आता कशातही कोणत्याही पाशात अडकायचं नाही आणि मग ते वैराग्याच्या दिशेनं त्यांची वाटचाल झाली. जे आपलं दुःख चिंता अपमान आहे त्यांना त्यावेळेला सहन करावा लागला, त्याचाही परिणाम त्यांच्या व्यक्तिगत जीवनावरती पडलेला दिसतो आणि त्यातूनच त्यांची अभंग रचना पण झालेली दिसते. ह्या सगळ्या गोष्टीतनं म्हणजे आजूबाजूचे जे त्रास देणारे घटक आहेत त्यापासून अलिप्त राहून ते मग देऊळच्या पलीकडे भंडारा नावाचा डोंगर आहे त्या डोंगरावर तिथे जाऊन बसत, तिथे एकांत त्यांना मिळायचा आणि मग असं लोकांपासून दूर पण निसर्गाच्या सानिध्यात ते जाऊन राहू लागले आणि तिथे त्यांना आत्मिक सुख समाधान मिळत होतं. याच दरम्यान त्यांना गुरुपदेश झाला, केशव चैतन्य जे आहेत त्यांच्याकडून त्यांना गुरुपदेश झाला हे लक्षात ठेवा. रामकृष्ण हरी हा ग्रंथ त्यांना हा मंत्र त्यांना मिळाला. कोणता मंत्र? रामकृष्ण हरी. आणि त्यातनं त्यांची मग अशा अवस्था आली की ते एके ठिकाणी म्हणतात स्वप्ना माझी म्हणजे नामदेव स्वप्ना माझी जागे केले, म्हणजे नामदेवांनी त्यांना दर्शन दिलं आणि त्यांना कवित्वाची स्फूर्ती झाली आणि तिथून अभंग रचना सुरू झाली. आपला विषय काय? तुकारामांची अभंग रचना. म्हणजे तुकोबांचं साहित्य बघायचं झालं तर त्यामध्ये आपल्याला अभंगात अधिक रचना दिसते. म्हणजे तुकारामांना समजून घ्यायचं असेल तर त्यांची अभंग रचना आपल्याला समजून घेणं भाग पडतं. पण ह्याचं बीज कुठे रोवलं गेलं? तर ह्याचं बीज जे रोवलं गेलं ते या त्यांच्या उक्तीमध्ये दिसते की स्वप्ना माझी नामदेवे जागे केले, नामदेवांनी त्यांना दृष्टा दिला आणि त्यांना कवित्वाची स्फूर्ती झाली असं ते इथे म्हणताना दिसतात. म्हणजे नामदेवांच्या मुळं त्यांना कवित्वाची प्रेरणा मिळाली आणि मग एक भक्तीचा असा मोठा आविष्कार आणि त्यांच्या त्यातनं आलेली आपण संत कवी म्हणतो म्हणजे प्रतिभाशक्ती जी आहे ती प्रतिभाशक्ती जी आहे ती अशी बहरत गेलेली आपल्याला दिसते. त्या काळातल्या ज्या रूढी परंपरा होत्या, समाजातल्या जो अंधश्रद्धा होत्या, ढोंगीपणा बुवाबाजी चालली होती त्यावरही तुकाराम मग अत्यंत परखडपणे रोखठोकपणे हल्ला चढवताना दिसतात. वाईट प्रवृत्त्या ज्या आहेत त्या प्रवृत्त्यांशी त्यांनी एक प्रकारे लढा दिलेला दिसतो. त्यांचा जो शेवट आहे त्याविषयी अनेक मतं आहेत. म्हणजे भाविकांमध्ये तुकोबा सदेह वैकुंठाला गेले आज असे आपल्याला एक म्हणजे मत दिसतं. म्हणजे वेगवेगळी मतं आहेत तरी सुद्धा 1649 हा त्यांचा शेवटचा कालखंड आपल्याला दिसतो. तुकोबांना जो तिथं प्रत्यक्ष देऊमध्ये त्रास झाला तो बऱ्याच वेळा समाजातल्या काही घटकांनी पण केला, त्यामध्ये मंबाजी एक आहे, रामेश्वर भट्ट म्हणून आहे त्यांनी तुकोबांना अतिशय त्रास दिला, त्यांच्या वह्या इंद्रायणीत बुडवल्या असं म्हणतात आणि पुन्हा
त्यांनी मग देवाला कौल लागला आणि तो त्यांचे अभंग जे आहे त्या वाया अभंगाच्या वाया जशाच्या तशा वर आल्या असं म्हटलं जातं. तर त्यांचं जे लौकिक आणि पारलौकिक जे जीवन आहे तुकोबांचं ते असं विविध अनुभवांनी भरलेलं आहे आणि त्याचंच प्रतिबिंब त्यांच्या काव्यात म्हणजे अभंगवाणी उमटलेलं आपल्याला दिसतं. तुकोबांचे जे अभंग आहेत ते जवळजवळ 5,000 इतके अभंग आज आपल्याला उपलब्ध होतात. पण हे जे काही त्यांनी रचलेलं आहे ही जी त्यांची अभंगवाणी आहे त्याच्यात एक म्हणजे आपण पाहिलं की नामदेवांच्या कडून त्यांना ही प्रेरणा मिळाली पण ह्याचं जे कर्तृत्व आहे ते त्या अलौकिक अशा शक्तीला देऊन टाकतात. काय म्या पामरे बोलावी उत्तरे बोलविता धनी वेगळाची असं सारं श्रेय त्या विश्वंभराला त्या परमेश्वराला ते देऊन टाकतात. तर असं आपल्याला तुकारामांच्या बाबतीत म्हणजे ती किती संवेदनशील आहेत तेही आपल्याला दिसतं. गीता भागवत या ग्रंथांविषयी त्यांना आदर आहे, त्याचं वाचन आहे. त्यासोबत पुराण जे आहे ती पण त्यांचाही अभ्यास त्यांनी केलेला असावा. गरजो हरीचे पवाडे हे तुकोबांच्या कवितेचे ध्येय आहे. घेई घेई माझे वाचे घेई नाम विठोबाचे असे ते सांगतात. म्हणजे विठ्ठल नामाचा गजर ते करताना दिसतात. काय उणे आम्हा विठोबाचे पायी नाही ऐसे काही येथ एक असा विश्वास त्यांना वाटतो. आणि इथं पांडुरंगाशिवाय काही इतर कोणाची स्तुती ही त्यांना ब्रह्महत्ये समान वाटते. म्हणजे पांडुरंग आणि किंवा विठ्ठल हेच त्यांचं दैवत आहे. तर असे हे जवळजवळ 5,000 इतके अभंग गाथेमध्ये तुकारामांचे अभंग गाता असंच त्याचा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर मित्रांनो बघा की एकीकडं परमेश्वर म्हणजे प्राप्तीसाठी ते धडपडून जा पण अगोदर जर त्यांच्या चरित्राविषयी बघितलं तर त्यांचं घराणं सधन होतं, श्रीमंत होतं, व्यापार होता, शेती होती, सगळ्या बाजूनी सुबत्ता होती. पण काही काळाचे असे काही आघात आपल्यावरती घडतात की त्यात होत्याचं नव्हतं होतं. तर तुकोबांच्या चरित्रामध्ये ह्याच गोष्टी येताना दिसतात. बालपण त्यांच्या आई वडिलांच्या छायेमध्ये गेलं पण नंतर त्यांना मात्र जो भक्तीची परंपरा घराण्यात होती त्यातनं त्यांनी आपली जी आध्यात्मिक वाटचाल आहे ती केलेली दिसते. त्यात त्यांना झालेला साक्षात्कार तोही इथे आपण पाहिला. तर एकूण संसार प्रपंचात दुःखात होरपणणारे तुकाराम संकटग्रस्त अवस्थेतून संसाराकडे पाठ फिरवून एकांतासाठी देहूजवळ असलेल्या भंडारा डोंगरावर जाऊन एकांतीचे सुख अनुभवत होते. त्यांना रात्रंदिवस विठ्ठलाचा ध्यास लागला होता. तुकाराम लोकांतातले जीवनास त्याग करून एकांताकडे विठ्ठलाच्या भक्तीकडे म्हणजे त्यांचं मन वेधलं जात होतं. एकूणच संत तुकारामांच्या जीवनात विठ्ठल भक्ती स्मर त्याचं चिंतन त्याचाच ध्यास भेटीची उत्कंठा तळमळ
ही आपल्याला दिसते. आणि त्याचबरोबर मग तत्कालीन ज्या गोष्टी आहेत त्याही त्यामध्ये येताना दिसतात. तर तत्कालीन जो समाज आहे त्याचंही चित्रण यामध्ये आपल्याला पाहता येतं. तर असं एकूणच तुकारामन चरित्र हे खरं तर अद्भुत आहे. मुळातनं तो मोठा विषय आहे, पण आपण आपल्या अभ्यासाच्या मर्यादेत हा भाग आपण पाहिला. तर मित्रांनो, इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण आणखी तुकार